कोकणात कामासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी 5 वाजेपासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय. सकाळपासूनच शहरात त्यामुळे शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळालं. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. प्रशासनाच्या वतीनं रुग्ण राहत असलेले परिसर सील करण्यात आलेत. शहरातील अत्यावश्यक सेवा, कृषी केंद्र, बँका, औद्योगिक कंपन्यातील कामगार वगळता सर्व दुकानं काटेकोरपणे बंद ठेवण्यात आली. काल हिंगणघाट शहरामध्ये विद्युत महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाला पॉझिटिव्ह आल्याने शहरामध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती. याच अनुषंगाने प्रशासनाने खबरदारी बाळगत जेथे तीन रुग्ण ज्या एरियात राहत होते तो एरिया सील केला आणि काल सायंकाळपासून शहरात जनता कर्फ्यू घोषित केला आहे. आज सकाळपासूनच शहरामध्ये सर्वत्र सुकसुकाट निर्माण झाला आहे आणि रस्त्यावर नागरिक दिसून येत नाही आहे. तसेच हा जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी बाहेर निघू नये, घरातच सुरक्षित राहा, मास्क वापरा अशाही प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळी एकही प्रतिष्ठान सुरू झालेलं नाही आहे आणि सर्वत्र रस्ते सुकसुकाट आहे. नागरिकाविना रस्ते ओस पडले आहे. असे असले तरी नागरिक आता कोरोनापासून खबरदारी बाळगण्यासाठी स्वतःची सुरक्षा स्वतः करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कॅमेरामॅन पवन झाडेसह विलास नवघरे, वर्धा.